Mama. गेले का सगळे कोण मम्मा? अगं चटणवीस गेले का सगळे जेवण? हो मम्मा, कालच जेवून गेले ना ते. मग तू नाही गेली? अम्मा तूच मला इथे राहायला सांगितलंस ना. राया इथेच राहिलाय ना तो. नाही, तो कालच घरी गेला. मम्मा काय झालं, तू कशाला रडतेस? म्हणाला होत मी इथे राहणार म्हणून. अगं ती काल रात्रीची गोष्ट आहे, आता दुसऱ्या दिवशीचे दुपारचे 4 वाजले. म्हणजे मला चक्कर आली होती ना? हो अहो, हो काय झालं मला? नाही अगं, कांतीचं काही कारण नाही. तुझं बीपी ना थोडं वाढलं होतं, आता ठीक आहे. डॉक्टर येऊन गेले आणि आता परतही येणार आहे. बीपी का वाढली? मला मला खूप गरम गरम होते. अगं मम्मा, पण एसी तर फुल आहे. प्रांजल ताई हे घ्या, गरम गरम पेज आहे. चल मम्मा आता खाऊन घे, काल रात्रीपासून काहीच खाल्लेलं नाही असतो. मस्त गरम गरम पेज आहे, ती खाऊन घे. नाही नाही बाई, मला नाही आवडत ती ती पेज बीज. अगं असं काय करतेस मम्मा, थोडं तरी खाऊन घे ना. आता तरी तुला हेच खावं लागणार आहे. आणि डॉक्टर अंकलनी सांगितलंय, जर का तू हे खाल्लं नाहीस ना तर तुला सलाईन लावावं लागणार. नाही बाई, सलाईन नको, मला ते सुई वगैरेची भीती वाटते. अहो सांग, डॉक्टरांना सांग. हो ना, मग पटकन हे खाऊन घे, नाहीतर तुला सलाईन लावावं लागणार. हा पण अगदी थोडं ब्रँचर. हो मम्मा, थोडंसंच देणार. ये चल. डॉक्टर देशपांडेंना फोन करू देत ना. मम्मा तुला माहितीये का, तुला भेटायला ना आई आणि आजी आले होते. अरे राया, मम्मा अगं पटकन घेत.